हॅलो, नमस्कार. मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात सर्व? आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. आज आहे गुरुवार आणि त्यातली त्यात मेन म्हणजे माझा आज गुरुवार स्वामी समर्थांच्या 11 व्रतापैकीचा आहे, म्हणजे आज 11वा गुरुवार आहे. तर त्यांची छान आज सकाळपासून पूजा केली, पारायण वगैरे पण झालेलं आहे. आणि आता जवळ स्वामींचं मंदिर आहे. जवळ म्हणजे तरी बरंच लांब आहे. पहिलं आम्ही जिकडे राहत होतो तर तिथे आहे, तर तिथे मी जाणार आहे. टिया झोपली होती, तिला मी उठवले आणि आता तिला घेऊन जाणार आहे. कसा कसा आमचा प्रवास होणार आहे आणि कसं दर्शन होणार आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर त्याआधी मी जी काही पूजा केली आहे, नैवेद्य पण दाखवलेला आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर पुढचा प्रवास. सो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चलो, आणि सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज शेवटचा गुरुवार म्हणजेच 11वा गुरुवार होता. तर त्यासाठी सकाळी लवकर उठूनच छान अशी मी पूजा इथे केली होती. जेव्हा अशी पूजा करते ना तेव्हा खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि आज योगायोगाने मला पिवळ्या कलरचे फुलंसुद्धा मिळाले. त्यानंतर पारायण झाल्यानंतर संध्याकाळी स्वामींना हा नैवेद्य दाखवला. पोळी, भात, भाजी, वरण, भजी आणि पापडसुद्धा बनवले होते. आरती झालेली होती ही संध्याकाळची आणि कापूरसुद्धा लावला होता, धूप लावला होता. तर एकदम प्रसन्न आणि खरंच खूप भारी वाटत होतं. डॅडीने आणली ना स्केटिंग. पावसाचं वातावरण तर काय वाटत आहे थोडंसं, पण अजून काय नाहीये पाऊस. मामाचे ऑफिस आहे म्हणते. बघ असं वातावरण आहे सध्या. आता बघूया, पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे बस. जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडतो तर तेव्हा जातानाचं हे दृश्य नेहमीच मला खूप आवडतं. आणि बरेच जण इथे येऊन असं गाडी वगैरे साईडला लावून फोटोसुद्धा काढतात. तर फायनली आम्ही PMT आलो आणि मंदिराच्या जवळ आलोच होतो. तर PMT स्टॉप ते मंदिराचं जे अंतर आहे ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर 10 मिनिटे असं चालत जावं लागतं आणि त्यानंतर मग मंदिर लागतं. तर मंदिरात गेल्यानंतर आरती झाली होती, कारण असं चालत चालत जाईपर्यंत आम्हाला थोडासा वेळ झाला. आणि जाताना मला केळीसुद्धा घ्यायची होती. तर या सगळ्या गोष्टीमुळे आणि फायनली आम्ही दर्शन करून इथे निवांत बसलो होतो. गुरुवार असल्यामुळे भरपूर अशी गर्दी होती आणि स्वामी खरंच खूप सुंदर दिसत होते. असं वाटत होतं की तिकडेच पाहत बसावं. तर भरपूर अशी गर्दी होती आणि सगळेच जण गुरुवारी येतात. तर आम्ही थोडा वेळ इथे बसलो. त्यानंतर महाप्रसादसुद्धा असतो दर गुरुवारी. महाप्रसादामध्ये त्यांनी छान अशी खिचडी आणि केळी दिली होती. तर टियाला खायची होती म्हणून इथे बसलो होतो. इकडे महाप्रसाद देणं सुरू होतं आणि टियाचं इकडे केळी खाणं चालू होतं. आणि त्यानंतर मग आम्ही ज्या केळी दिल्या त्यातल्या पण आम्हाला केळी त्यांनी थोड्याशा रिटर्न दिल्या प्रसाद म्हणून. आणि तो सगळा प्रसाद घेतला. एक अर्धा तास आम्ही मंदिरामध्ये थोडं थांबलो आणि त्यानंतर मग प्रदीप आले आम्हाला ऑफिसवरून घ्यायला. आणि प्रदीपसोबत मग फायनली आम्ही घरी आलो.